मुंबईतल्या फिल्मी जीवनाचं आकर्षण ह्यामुळे तरुण मुलं आपलं घर सोडून मुंबईची वाट धरतात. आता मुंबईतील बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्ती, भव्य डेकोरेशन्स आणि त्यांना शोभणाऱ्या लाइटिंग हे पाहण्यासाठी घरात न सांगता मुलं मुंबईला आली आहेत. गेल्या 15 दिवसात जवळपास 40 मुलं अशी आढळून आली आहेत. ठाण्यात समतोल फाउंडेशननं गेली 10 वर्षांपासून अशा मुलांचं पुनर्वसन करत आहे. आतापर्यंत अशा 6,000 मुलांना आपल्या राहत्या घरी त्यांनी परत पाठवलंय. सध्या अशा मुलांचं मनपरिवर्तन करण्यासाठी त्यांनी गणपती बाप्पा आगमन त्यांच्या कार्यालयातच केलंय. समतान प्रतिष्ठानचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत विजय जाधव. विजयजी, खूप खूप स्वागत आहे झी 24 तास मध्ये. आपण बघतोय की मुंबईचं आकर्षण असतं आणि मुंबईत ही मुलं आलेली आहेत आणि त्यांचं एकूणच पालन पोषण तुमच्या तर्फे केलं जातं, पुन्हा देखील त्यांना पाठवलं जातं त्यांच्या घरी. एकूणच ह्या एक सोशल ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी विजय जाधव. की आपलं जे काम आहे हे रेल्वे स्टेशनवरती सुरू असल्यामुळे रेल्वेतून येणारी असंख्य मुले आम्हाला रोजच भेटत असतात आणि त्यामध्ये आपले कार्यकर्ते या मुलांशी संवाद साधतात. जेव्हा आम्ही ह्या दरम्यान मुलांशी बोललो त्यावेळेला अनेक मुलं ही जे मोठे मोठे देखावे आहेत गणपतीचे, लाइटिंग्स आहे, अशा सगळ्याला हे सगळं बघण्यासाठी घरी न शांत निघून येतात. त्यामध्ये काही राज्यातली पण आहेत आणि काही लोकल पण आहेत. तर अशा सगळ्या मुलांना मग नंतर ते इकडे घरी सांगून ना आल्यामुळे घरी जाण्याची भीती असते आणि मग भीती असल्यामुळे ते इकडेच भटकत राहतात आणि त्यातून ते कदाचित वेगळ्या वाईट मार्गालाही जाण्याचा संभव असतो. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.